नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यामध्ये पाचवा पाठ आहे एक होती समय. या पाठाचे लेखक आहे उत्तम कांबळे. यांचा जन्म झाला आहे 1956. ते एक प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंगमांसाचे, कथा माणसाच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोठाव सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोचलेला आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. त्यांचे आई समजून घेताना हे पुस्तक लोकप्रिय आहे. लोक साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आदिवासी भागात पूर्वप्रथम शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. उत्तम कांबळे एक हे सुप्रसिद्ध लेखक पत्रकार आहे. त्यांना साहित्य निर्मितीसाठी आणि पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहे. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी, सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळालेले आहे. दिनवाने, अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे. अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1910 तर त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1992 झाला. यांनी आदिवासी बालकापर्यंत शिक्षणाची गंगा नेली, त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, अनेक हाल अपेष्टा सोसल्या. त्यांच्या कार्याचा परिचय या प्रस्तुत पाठात करून देण्यात आलेला आहे. तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही माणसं वादळ पचण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासीसाठी डहाणूजवळ कोसबाडच्या टेकडीवर ध्यानयज्ञतेवर ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडच्या टेकडी हळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईचं एकूण जीवन त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या युलाशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेड मोडला, पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोल मोडून टाकणारा वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासीच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. ग्राम बाल शिक्षा केंद्राने सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वट वृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाडावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्ता, चिरावंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासीमध्ये चांगले स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं,
पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्हीही गोष्टी अनुताईकडे होत्या, त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. पाश्चात्य शिक्षण म्हणजे एकूण शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरल्या नाही. शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. तर या पाठामध्ये आपण अनुताई वाघ यांच्याविषयी बघूया. अनुताई वाघ यांचा काळ म्हणजे 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळाला धरून अनुताईचे लग्न वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे इयत्ता आठवीत असण्याच्या वयात शाळेत मित्रमैत्रिणीवर शिकण्याचे खेळण्याबागड्याचे हे वय, पण त्यांना हा नैसर्गिक उत्सव सोडून लग्न करावे लागले. पण लग्न संसार म्हणजे काय हे करण्याचा आतच म्हणजे 6 महिन्यातच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या विधवा झाल्या. त्या काळात विधवांचे जीवन खूप कष्टाचे आणि हलाखीचे व अपमानाचे होते. पण त्या वयात त्या मनाने खंबीर राहिल्या, स्वतःला खचू दिले नाही. संकटांना तोंड देण्यासाठी त्या स्वतः शक्तिमान असणे आवश्यक असते असे त्यांनी ओळखले. स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक बलशाही करण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी संपादन केली. त्या स्वतःचे दुःख कुरवाडत बसल्या नाही किंवा संकटांना शरणी गेल्या नाही, तर त्या दुःखाला समोर जाण्याचे त्यांनी वेगळा मार्ग निवडला. त्या ताराबाई मोडकांच्या कार्यात सामील झाल्या. त्यांनी आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे ठरवले. त्यांच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतले. त्यांच्या मनातील उच्च उद्दांत मूल्याचे त्यांनी मार्गदर्शन केले. अनुताई वाघ यांनी शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्यात नित्यंत गरज असणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजे. महिला कमावत्या असतील तर त्यांना आत्मविश्वास येतो. त्या शिक्षित असतील तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते. दृष्टी त्यांची व्यापक बनते. मग घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार होते. महिलांना उद्योगाचे साधन मिळवून देणे, शिकू इच्छिणाऱ्या शिक्षण देणे, विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांनी मदत केली. तसे त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, स्त्री पुरुष समानतेचा दृष्टिकोन रुजवणे या गोष्टी त्यांनी त्या महिलांमध्ये विकासात आणलेल्या आहे. तसे त्यांनी असे म्हटले आहे की अंधश्रद्धेमुळे माणसे चुकीच्या मार्गाने जातात, स्वतःची विचारशक्ती विवेकबुद्धी गमावून बसतात, योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाही. यामुळे माणसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत नुकसान अपयश मिळत राहिल्याने ही हतबल होतात आणि पुन्हा अंधश्रद्धेच्या मागे लागतात. या परिस्थितीचा लबाड लोक गैरफायदा घेतात. ते दुबळ्या माणसांना लुबाडतात. म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी चळवळ म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आहे हे या पाठामध्ये अनुताई वाघ यांनी सांगितलेले आहे. तसेच वेगवेगळ्या कर्तव्यगाजारी गाजवलेल्या शासन समाज सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कित्येक जण हे सन्मान मिळावे म्हणून ते गैरमार्गाने प्रयत्न करतात. मात्र अनुताई कार्य करण्यातच रस होता. त्यांचे कार्य एवढे उत्तुंग होते की त्यांना सन्मान करावा असे सर्वांनाच वाटत होते. म्हणून अनुताईंनी न मागता त्यांना अनेक मार अनुताई वाघ यांना सन्मान मिळत गेले. मुलांनो, आता आपण एक होती समय या पाठामध्ये दुसरा पाठ बघणार आहोत. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्याचं स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचं भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मान सन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले.
शिक्षणाच्या अनुषंगाने अन्न क्षेत्रात अनुदानी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबर त्यांनी बालकल्याण, मूकबधीर, मूकबधिरासाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयावरील खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व त्यांनी केल्या आहे. एकाच वेळेला अनेक प्रयोग असे नेहमी असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळे केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणे हे अतिशय अवघड असतं. ज्याच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होता. रूढी परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं आहे. शिवाय स्थितीशील सामाजिकात कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टीवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञान प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःला दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवर ही समी आता विजली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली असेल. तर या पाठामध्ये सारांश बघूया. अनुताईंनी काय सांगितलेले आहे. अनुताई म्हणतात, आदिवासीमध्ये जे कमालीचे दारिद्र्य असल्यामुळे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्ग घेण्यासाठी त्यांना जागा मिळत नसे, बसण्यासाठी सोयी, तडुफळा या गोष्टी मिळत नसत. अनुताईंनी या स्थितीलाही खंबीरपणे तोंड दिले. जिथे मिळेल तिथे वर्ग घेतले. प्रसंगी एका झाडाखाली, कधी गोठ्या, तर कधी झोपडीत, तर कधी उघड्या बुडक्या माळावर त्यांनी वर्ग घेतले. सर्व भौतिक सोयीची वानवा होतीच, पण त्या आदिवासीची मानसिकता ही शिक्षणाला पूरक नव्हती. पोट भरण्यासाठी भटकावे लागत असल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी त्यांनी मोकळे ठेवले. त्यांना ते परवडत नसे. शिवाय त्या अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांच्या प्रभावामुळे आदिवासी लोक त्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असे. त्यांना पुन्हा पुन्हा त्या समजून सांगून शिक्षणाकडे आणावे लागे. यात अनुताईंची बरीच करी खर्च होई. एक समयीचा मंद प्रकाश शांत स्निग्ध असतो, तिच्या प्रकाशात शांत निवांत असतो. तो ती एक गाभारा उजळून टाकते, तर त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी त्यांची एक इच्छा होती. तिचा प्रकाश भगभगीत नसतो, तर भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळत नाही. अनुताई त्या वाघांचे व्यक्तिमत्व समयसारखे होते. त्यांच्यामुळे डामडोल नव्हता, भमका नव्हता, त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलावर रागून त्यांना दम घेऊन गप्प बसवणाऱ्या त्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलाबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईच्या सहवासात असताना मायेची एक ओढ मिळाली. अनुताईचा सहवास त्या मुलांना जणू एक समयीचा प्रकाशच वाटत असे. अनुताईंनी दिलेल्या समयीची उपमा आहे. समय ही देवाजवळ लावली जाते. घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात, पण समय नव्हे तर ती एक देवाजवळची गाभाऱ्याकलीत समय सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जावी. म्हणून सतत तेवणारी ती एक समय होती. समयीमध्ये सातत्याने सामावलेले जाणारे समय संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर एक उजळून टाकण्याची इच्छा ते बाळगत नाही, तर ती फक्त देवघर आणि मंदिरांना गाभारा उजळते. पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश ती पसरवित नाही, तर तिचा मंद प्रकाश त्या डोळ्यांना मनाला शांत निवांत करणारा तो असतो. मर्यादित प्रमाणात रहावे ती एक वृत्ती जणू असते त्यांची. म्हणून ती एक संयमही वाटते.
या समाईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदांत भावनेने भरलेला असतो. ही भावना माणसाला मोठे समाधान असते. हे समाधान देता येत नाही या समाईचे एक सामर्थ्य आहे. अनुतई एन वाघ यांनी शिक्षणाबरोबर त्यांनी बालकल्याणमुख बधिरासाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब कल्याण, आरोग्य याविषयी त्यांनी खूप कष्ट केले. एक अंधश्रद्धा म्हणजे काय तर ते भूताकेतांच्या देवधर्मांच्या खूप जुन्या कल्पनावर श्रद्धा ठेवणे म्हणजे एक अंधश्रद्धा असते. या अंधश्रद्धाळूमुळे माणसे विज्ञाननिष्ठेकडे पाठ फिरवतात. अंधश्रद्धेतून चुकीचे ते निर्णय घेतात त्यामुळे त्यांचे नुकसान होते. कधी कधी माणसे प्राणी जातात त्याच्यामुळे. या अंधश्रद्धेमुळे प्रगतीच्या मार्गात अडचणी निर्माण होतात. ही असते एक अंधश्रद्धा. तसेच स्थितिशीलता एक स्थितीला चिकटून राहणे आणि त्या स्थितीत आनंद मानणे, त्या स्थितीत राहण्यात एक आनंद मानणे याला म्हणतात एक स्थितिशीलता. या वृत्तीमुळे विकास प्रगती होत नाही तर किंबहुना त्या प्रगतीला एक विरोध केला जातो. परंपरा म्हणजे पूर्वापार चालत आलेली जगण्याची रीत म्हणजे परंपरा. या परंपरीय माणसे नवीन गोष्टींना सुधारण्याचा विरोध करतात. ती एक असते परंपरा. रूढीमुळे माणसे विचार करीत नाही, चिकित्सा करत नाही, घातक प्रथा तशाच राहतात, या रूढी असतात. ज्ञानाचा दिवा जपणे. ज्ञानाचा दिवा जपणे म्हणजे एक दिव्यामुळे एक प्रकाश मिळतो. ज्ञानामुळे सर्व गोष्टीचा उलगडा होतो तर सर्व घटना, प्रसंग, माणसांना वागणे आपल्याला कळते. म्हणून ज्ञानाला दिवा म्हणतात. ज्ञानाचा दिवा म्हणजे ज्ञान वाढवत राहणे. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे म्हण याचा अर्थ आहे मनात अज्ञानामुळे अंधार निर्माण होतो. कधीकधी त्या अंधश्रद्धेने सत्य काय असत्य काय हे कळत नाही तर त्या रूढीमुळे हा गोंधळ उडतोच. भूताखेतावर विश्वास ठेवल्यामुळे मनात एक भीती निर्माण होते. हे सर्व अंधाराचेच प्रकार आहे. या अंधारामुळे माणूस योग्य दिशेने प्रगती करू शकत नाही. त्यामुळे ज्ञानामुळे हे सर्व अंधार नष्ट होतात. माणूस प्रगती करू शकतो. ही भावना माणसाला एक मोठे समाधान देते. इथे समाधान देणे म्हणजे एक या समयीचे एक सामर्थ्य आहे. तर या एक होती समय या पाठामध्ये अनुताई वा या पाठामध्ये उत्तम कांबळे यांनी या समयीचं सामर्थ्य समजून सांगितलेलं आहे.